नव्याने शहरीकरण होणाऱ्या विभागाला पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांनी आग्रह धरला पाहिजे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलंय. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या डेरवली कोळके नदीवरील साकवचे बुधवारी उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. डेरवली कोळके नदीला गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे येथील साकव वाहून गेला होता, त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. याबाबत रहिवाशांनी नवीन पुलाची मागणी केली, त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हा नियोजन मंडळाच्या कामात या साकवला प्राधान्य दिले. त्यातूनच 8 लाख रुपये खर्चाचा साकव बांधून देण्यात आलाय. केंद्रीय व राज्यातील भाजप सरकारच्या विविध योजनांची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली. ज्या पद्धतीनं आज देशाचे पंतप्रधान काम करतायत, ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री काम करतायत, या दोनही काम करण्यामध्ये एक दिशा आहे, एक धोरण आहे. केंद्र सरकार जे काम करतंय त्या या देशामधली व्यवस्था जिथे जिथे खिळखिळी झालेली आहे ती व्यवस्था बदलण्याचं काम करतंय. राज्य सरकार जे काम करते की विकासाच्या बाबतीमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी मागं आहोत त्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीत पुढे जाण्याचं काम करते. आपल्या पळसपा फाट्यापासून इंदापूरपर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाला सुद्धा बराच काळ वेग येत नव्हता आणि मग या दृष्टिकोनातून आता त्या कॉन्ट्रॅक्टरच्याकडून नवीन सबकॉन्ट्रॅक्टर देऊन त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे तिथे जो अंडरपास आपल्याला वाढवून पाहिजेत संख्या अंडरपासची एकतर ती वाढवून द्यावी किंवा अख्खा पूलच त्या ठिकाणी नव्यानं बांधा या सगळ्या एंट्री कव्हर करतील या दोनपैकी एक गोष्ट करावी त्याच्यासाठी तुमच्या बरोबर मी सुद्धा त्यांच्याकडे आग्रह धरेन आणि आपण हे करून घेऊया इतकं या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं सांगतो. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पादीर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, अनेश ढवळे, योगेश लहाणे, जितेंद्र घरत, श्रीमती भगत, विजय सुरते, विजय गवंडी, अपेक्षा जाधव, शिवकरचे सरपंच जगदीश ढवळे, भालचंद्र पाटील, विष्णू भोईर, सचिन देशमुख, भाई बेडेकर, सुनील गवंडी, अशोक मुंडे, आनंद ढवळे, राम फडके, अशोक साळुंके व अन्य मान्यवर तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. येथील रहिवाशांची मागणी मान्य करून ती पूर्ण केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे ग्रामस्थांनी आभार मानून अभिनंदन केले.